इन्सुलेशन मध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलं, त्याच्यात आपल्याला व्हॉल्यूम कसा काढायचा हे आपल्याला कळलं, कसा फॉर्म्युला वापरायचा युज करायचा हे कळलं. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, मेन्सुरेशन मधलं जर आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय, दुसरं तिसरं चौथं सेम आहे, सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम आला तुम्हाला सेपरेट व्हॉट्सअपवर टाका, तुम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल. म्हणजे या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ते प्रॅक्टिस होऊ शकते. आता याच्यात थोडस पाच नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते थोडस डिफरन्स आहे. डिफरन्स आहे म्हणजे काय बा, डायमेन्शन ऑफ क्युबाइड आर 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. आता इथे काय आलंय, क्युबाइड आलंय. आता बा क्युबाइडच्या फॉर्म्युला आपला पाठ असला पाहिजे. सेकंड इज इट इज अ मेल्टेड, त्याला मेल्ट केले एंड कोन ऑफ हाइट 24 सेंटीमीटर इज मेड, म्हणजे त्याला काय केलंय, हा पर्यंत क्युबाइड आहे या आकाराचा, त्याला मेल्ट केलं. मेल्ट केल्यानंतर त्याचं काय केलंय, कोन काय केलं, त्याची हाईट किती आहे 24 सेंटीमीटर. मेड फाइंड द रेडियस ऑफ इट बेस, कोणाचा बेस, कोन आहे, कोनचा बेस की आपल्याला या ठिकाणी काय करायची, रेडियस काढायची. आता गिव्हन मध्ये या ठिकाणी फर्स्ट टर्म्स मध्ये गिव्हन काय दिले पा, गिव्हन मध्ये आपल्याला जे दिलं आहे ते लिहून घ्या. या ठिकाणी क्युबाइडचे काय दिले पा, लेंथ दिले 44 सेंटीमीटर, ब्रीथ दिले तुम्हाला 21 सेंटीमीटर आणि हाईट दिले तुम्हाला 12 सेंटीमीटर. हे कोणाचे आहे, हे सर्व तुम्हाला गिव्हन मध्ये कोण आहे, क्युबाइड आहे. एंड इट्स मेल्टेड एंड कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर, म्हणजे आता इकडे तुम्हाला कोन आलाय शब्द, त्याची हाईट दिली तुम्हाला 24 सेंटीमीटर. आता मेल करून तुम्हाला कोन तयार करायचे, म्हणजे तुम्ही कशावर येणार, क्युबाइड वरनं कोन वर येणार. क्युबाइड वरनं कोन तयार करायचे, या मापाचे कोन तयार करायचे. मग आता हे कोन कसे तयार होतील, जेवढा याचा व्हॉल्यूम आहे तेवढा व्हॉल्यूम याचा राहणार, सेम व्हॉल्यूमचे कोन तयार होणार. आता सेम व्हॉल्यूमचे कोन तयार होणार, म्हणून व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन, हा फॉर्म्युला नाही यायचा. व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन, हा फॉर्म्युला यायचा. व्हॉल्यूम ऑफ क्युबाइडचा फॉर्म्युला काय आहे, एल इंटू बी इंटू एच. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय आहे, आपल्या समोर लिहिलं आहे का, वन थर्ड पाय आर स्क्वेअर एच. आता पहा इकडे एच आणि इकडचा एच सेम दिसतो ना, कळू शकतो, पण हा एच वेगळा आहे. हा कोणाचा आहे, व्हॉल्यूम ऑफ कोनची आहे आणि ही आहे कोणाची, क्युबाइडची. म्हणून आता सपोज आता याला जर आपण एच पण केला तर याला एच करून घ्या, म्हणजे हाईट या डिफरन्स आहे. मग हाईट डिफरन्स आहे हे आपल्याला या ठिकाणी समजतंय, मग हाईट डिफरंट आहे म्हणून आता एल बी एच एच वन वन थर्ड पाय आर स्क्वेअर एच टू. मग आता याच्या दोघांमध्ये या ठिकाणी आपल्याला या दिलेल्या ज्या आहेत क्युबोन मध्ये या किमती आहेत या आपल्याला या ठिकाणी फिलअप करा. मग आता बघा व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड याच्या किमती फिलअप करायच्या आहेत तर व्हॉल्यूम ऑफ कोन याच्या किमती फिलअप करायच्या. हा सर आता बघा कोनच्या आपण व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड व्हॉल्यूम ऑफ कोन हे फॉर्म्युले इक्वल केले, इक्वल केल्यानंतर बघा एल बी एच वन. आता एल बी एच वन म्हणजे कुठून घेणार आपण, या ठिकाणी ह्या किमती दिलेल्या आहेत. एल ची किंमत काय आहे, 44 मल्टीप्लाय हिची किंमत आहे 21 मल्टीप्लाय एच वन ही घेणार आपण, टू एल इक्वल टू वन थर्ड. आता बघा पायची किंमत इथे काय येणार, 22/7 आर स्क्वेअर. आता आरची व्हॅल्यू कुठून घेणार आपण, आरची व्हॅल्यू काढायची आपल्याला, कारण या ठिकाणी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आर स्क्वेअर काढायचे आहे. मल्टीप्लाय एच टू, एच टू ची हाईट किती आहे, 24. हॅलो आता या किमती ज्या आहेत या एक्झाम्पल सॉल्व्ह करायला करायचे. आता बघा 44 मल्टीप्लाय 21 मल्टीप्लाय 12. आता इकडे बघा ह्या किमती आपण इकडे घेणार आहोत. इकडे घेताना काय आहे बघा, ह्या जे या ठिकाणी न्यूमरेटर असेल तिकडे काय आहे तर डिनॉमिनेटर होतो. आता बघा 22 24 याच्या डिनॉमिनेटर मध्ये असतील आणि याला हे जे डिनॉमिनेटर आहे ते इकडे येऊन काय होती, न्यूमरेटर होतो. न्यूमरेटर 3 × 7. मग आता याच्यात पहा डिवाइड करा. आता बघा 22 1 1 22 2 2 4 बरोबर. मग आता इकडे आणखी पहा याला कसं बाहेर जातो, 12 1 1 12 2 2 4 तसं या ठिकाणी 2 कट झाला या ठिकाणी. आता बघा 21 मल्टीप्लाय 3 मल्टीप्लाय 7
इक्वल टू काय आहे आर स्क्वेअर. आता पुढच्या भाग पाहायचा. आता हे जे सॉल्व करत असताना आपल्याला आर स्क्वेअर काढायचे बघायचे काय 21 × 3 × 7 = r² = 21 × 21 = r². आता स्क्वेअर आहे ना, हा स्क्वेअर इक्वल साइड काढूया. स्क्वेअर काढा म्हणजे काय आहे 21 = r². आता 21 ला येईल काय, रेडियस काय सेंटीमीटर. आपण रेडियस काढलं, कोणाची रेडियस काढली, कोणची रेडियस आपण फाइंड करायची.